राजश्री लॉटरी प्रस्तुत इलेक्शन बजेट या विशेष कार्यक्रमात ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. अंतरिम अर्थसंकल्पावर आपण तज्ज्ञांसोबत चर्चा करतोय. विश्वाजी, मी तुमच्याकडे येतो. डॉक्टर राजू वाघमारेंनी मगाशी म्हटले की या अगदी पंतप्रधान आवास योजनेपासून ते जनधन योजनेपर्यंत या ज्या 7-8 केंद्र सरकारच्या योजना आहेत याच्यानुसार दिंडोरा पिटला जातोय, गवगाव केला जातोय, मात्र वास्तव्यात वास्तव खूप भीषण आहे. काय उत्तर द्याल? म्हणजे लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, आमचे मित्र डॉक्टर राजू वाघमारे हे त्यांच्या नेत्याची म्हणजे राहुल गांधींची एक लाईन ओढतात आहे. खरं तर त्यांनी शून्यपणे विचार केला तर त्यांच्या हे लक्षात येईल की आज उज्ज्वलाच्या माध्यमातून जवळजवळ 17 कोटी लोकांना लाभ मिळालेला आहे. हर घर जलच्या माध्यमातून जवळजवळ 12 कोटी जनतेला लाभ मिळालेला आहे. घराघरामध्ये कनेक्शन्स गेलेले आहेत, 12 कोटी जनतेपर्यंत टॉयलेट्स गेलेले आहेत, 80 कोटी जनतेला अन्न सुरक्षा प्रदान करण्यात आलेली आहे, शेतकऱ्यांना 6,000 रुपये महिना पैसे मिळतात आहे. आता कसं आहे की हे जमिनीवरनं यांचं म्हणजे कनेक्टच गेलं आहे. भारत जोडो यात्रा करतात आहे पण त्यांचं स्वतःचं पक्षच त्यांना सावरता येत नाही आहे. आत्ताच नुकतेच इलेक्शन झाले, जनतेने कसं मोदीजींच्या पाठीशी उभे राहिले हे आपण बघितलंच आहे. नाही पण विश्वजी, राहुल गांधींच्या 2 यात्रा आहेत म्हणजे कनेक्ट त्यांचा तुटल्या असं कसं म्हणू शकतो? ते लोकांमध्ये मिसळत आहेत. नाही, मिसळल्यानंतर काय होत आहे, त्यांचे नेते सोडतात आहे काँग्रेस, त्यांच्या हातून राज्य जातात आहे, सपाटून मार खातात आहे. त्यामुळे मी त्यांच्यात जात नाही. आणि त्यांना जर यश मिळत असेल तर मी त्यांना शुभेच्छा देतो. पण राजू माघारेंनी जो विषय मांडला त्याच्याबद्दल मी उत्तर दिलं. मला एवढंच सांगायचं आहे की मोदीजी आल्यापासून आणि आपले जे पॅनलिस्ट आहेत त्यांनी एक चांगला मुद्दा काढला की एक ही जी डिस्पॅरिटी आहे की श्रीमंत आणि गरीब याच्यामधली ही वस्तुस्थिती आहे. पण डेव्हलपिंग इकॉनॉमीमध्ये हा विषय नेहमीच असतो आणि तो टॅकल करण्यासाठी मोदीजींनी अंत्योदय हा कन्सेप्ट आणलेला आहे. अंत्योदय म्हणजे शेवटच्या व्यक्तीचं जीवनमान मला कसं सुधारता येईल, त्याला अन्न सुरक्षा कशी देता येईल, त्याला आरोग्य सुरक्षा कशी देता येईल, घराघरांमध्ये त्याला नळ कसं देता येईल. आज आपण डोक्यावरनं पाणी 5-5 किलोमीटर आपल्या महिला भगिनी घेऊन जातात, त्यांना घरातलं नळ कसं देता येईल, स्वच्छतेच्या दृष्टीने टॉयलेट कसे देता येईल, या अशा अनेक योजना लोकांपर्यंत पोहोचल्या म्हणून तर मोदीजी तिथे आहेत. आणि आज आम्हाला परंतु विश्वास आहे की अबके बार 400 पार तो आम्ही करणारच आहे. कारण हे करत असताना आपल्याला अर्थ कारण हे देखील सुधारणं आवश्यक आहे. मला सांगा, ज्या 67 वर्षामध्ये आपली अर्थव्यवस्था 2 ट्रिलियन होती, ती पुढच्या 6-7 वर्षामध्ये 3 ट्रिलियन होते आणि आज ती जवळजवळ 4 ट्रिलियन झाली. हे कसं काय शक्य झालं? केवळ आणि केवळ प्रामाणिक प्रयत्न, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, जनतेच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे देणं आणि त्याचा विनियोग होणं, अशा लहान लहान गव्हर्नन्सच्या सुधारणा केल्या त्यामुळे आम्हाला यश मिळत आहे. आता इकॉनॉमीचा जो विषय आहे, 5 ट्रिलियन इकॉनॉमी 2027 पर्यंत होईल असं आम्ही म्हणत नाही आहे. IMF म्हटलेलं आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणत आहे, मॉर्गन स्टेनली म्हणत आहे. त्यामुळे आता जेव्हा आम्ही 14 मध्ये म्हणायचो की आपली अर्थव्यवस्था धावणार आहे तेव्हा हेच काँग्रेसचे लोक म्हणायचे की तुम्ही अर्थशास्त्राचे नियमच बदलले, तुम्ही चुकीचेच आकडे देता. त्यामुळे रडत राहणं ही यांची सवय. जेव्हा यांना सुप्रीम कोर्ट सांगतं, जसं राफेलचा केस झाला, अनेक गोष्ट की हे तुमचं चुकतं आहे, त्याच्यानंतरही त्यांना पाहिजे तशी अक्कल येत नाही, ते तसंच बोलत असतात. मात्र आम्ही आमचं काम लोकांवर जनतेवर कॉन्सन्ट्रेट करून ज्या प्रकारे करतोय त्या दृष्टीने आम्हाला यशच मिळणार आहे. आजच्या अर्थसंकल्पात देखील एक दूरदृष्टी देखील दिसेल, कारण पुढचं अर्थसंकल्प हे निर्मला सीतारामच मानणार आहे, मोदीजीच मानणार आहे. त्यामुळे कंटिन्युटी फ्रॉम 2014 जे काही आहे त्या सगळ्या योजना पुढे जातील. विश्वाजी, तुमचा विश्वास आहे की पुढे मोदी सरकार येईल आणि दूरदृष्टी आत्ताचा अंतरिममध्ये देखील दूरदृष्टी दिसेल? या मुद्द्यावर मी पुन्हा डॉक्टर राजू वाघमारे तुमच्याकडे येतोय. सरकारचं म्हणणं आहे की आम्ही थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करतोय, तळागाळातल्या लाभार्थ्यांना आम्ही पूर्णपणे मदत पोहोचवतोय, यावर तुमचं म्हणणं काय? सगळ्यात पहिली गोष्ट की डायरेक्ट ट्रान्सफरची योजना मुळात काँग्रेसची कल्पना आणि काँग्रेस घेऊन आलं, त्याच्यामुळे त्या गोष्टी या होत आहेत. पण तुम्हाला ट्रान्सफर करायला तुमच्या पैसे पाहिजेत ना. अहो, आयुष्यमान योजना 5 लाखाचा विमा कुठेच चालू नाहीये. मेलेली दाखवलीत, पेशंट दाखवलेत, त्यांच्यावर पैसे घेतलेत. त्याच्या योजनांच्या बाबतीत झालं, आज देशावर कर्ज किती आहे?
तो आकडा भाजप भाजपने विचारात घ्यावा ना अर्थसंकल्पामध्ये. आता तज्ञ लोक बसलेले आहेत, आपण बॉरोईंग किती केलेलं आहे आणि आपलं इन्कम टॅक्सचं इन्कम जे आहे ते 18% याच्याकडे कोण बघत नाहीये. जी $1 trillion इकॉनॉमी आपण म्हणतोय पण त्यांची इकॉनॉमी $1 trillion पर्यंत चालले हो. आज देशातला 80% जो कामगार आहे, जो शेतकरी आहे, त्याच्या मालाला भाव नाही आहे, लोकांना रोजगार नाही आहे, महिन्याच्या पैशा महिन्याचं बजेट कसं वागवायचं याची चिंता आहे. आणि हे आमची प्रगती एवढी आहे त्याचे दिंडोरे पिटतात रिझर्व्ह बँकेच्या रिझर्व्ह फंडातून.